नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रॉयल आयएएस अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. मी अर्चना तुम्हा सर्वांसाठी लोकसत्ता वर्तमानपत्राचं विश्लेषण करत असते, जेणेकरून पूर्ण वर्तमानपत्र तुम्हाला वाचायची गरज नाही पडणार आणि तुमचा वेळही वाचेल. तसंच जी आपली MPSC ही स्पर्धा परीक्षा आहे, त्या दृष्टीने आपल्याला जी माहिती महत्त्वाची आहे ती सुद्धा तुम्हाला कमी वेळात घेता येईल. सो आपण आजचं न्यूजपेपर बघूया. महाराष्ट्र सेक्शनमध्ये ही न्यूज आहे, किसान रेल्वेचा 900 फेऱ्यांचा विक्रम, 3 लाखहून अधिक टन कृषी मालाची वाहतूक. ही जी किसान रेल्वे आहे ती आत्मनिर्भर भारत अभियानाच्या हरित मोहिमेअंतर्गत येते आणि या योजनेसाठी शेतकऱ्यांना सरकारने 50% अनुदान दिले आहे. आणि तसंच ही जी किसान रेल्वे आहे ती पहिली धावली आहे कुठे, तर ही पहिली रेल्वे 7 ऑगस्ट 2020 साली धावली आहे देवलाली, जे महाराष्ट्रामध्ये आहे नाशिक जिल्ह्यात, तिथून दानापूर बिहार इथपर्यंत. आणि या किसान रेल्वेचे जे उद्दिष्ट आहे ते काय आहे, शेतकऱ्यांचा माल उत्पादनाच्या ठिकाणापासून बाजारापर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. आणि तसंच या कृषी मालावर कुठलीही मर्यादा नाही आहे, म्हणजेच छोट्यातले छोटे शेतकरी त्यांचा सर्वात कमी प्रमाणात मध्ये जो माल आहे कृषी माल तो वाहतूक करू शकतात या रेल्वे थ्रू. आणि तसंच मोठे शेतकरी ज्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर माल असतो ते सुद्धा त्यांच्या मालाची वाहतूक किसान रेल्वेतून करू शकतात. त्यामुळे कृषी मालावर कुठलीही मर्यादा नाही आहे. आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो की कृषी मालावर मर्यादा आहे असं, तर ती मर्यादा नाही आहे. आणि ही जी सेंट्रल रेल्वे आहे तिने, सेंट्रल किसान रेल्वे जिने 900 फेऱ्यांचा विक्रम केला आहे, ती 6 मार्गांवर धावते. देवलाली मुझफ्फरपूर, सांगोला मुझफ्फरपूर, सांगोला आदर्शनगर दिल्ली, सांगोला शालीमार, रावेर टू आदर्शनगर दिल्ली, सावडापासून आदर्शनगर दिल्ली, अशा 6 मार्गांवर धावते. तसंच जे इंडियन रेल्वेचे जे टोटल झोन आहेत 18 झोन, त्या 18 झोन्समध्ये ही किसान रेल्वे धावते. आणि ही किसान रेल्वे कोण रन करतं, तर इंडियन रेल्वेज. जसं मी सांगितलं तुम्हाला की 18 झोन मध्ये धावते, तर किसान रेल्वे ही इंडियन रेल्वेज ऑपरेट करते. आपल्या पुढची न्यूज बघूया. पारस विद्युत प्रकल्पासाठी संपादित जमीन 11 वर्षे पडून. तर हा जो पारस विद्युत प्रकल्प आहे तो आधी औष्णिक प्रकल्पासाठी त्याला मंजुरी मिळालेली, काम चालू होतं, पण केंद्र सरकारच्या नवीन धोरणामुळे तो प्रकल्प आता रद्द केला आहे. तर जे केंद्रीय ऊर्जा विभागांचा जो धोरण आहे ते काय आहे, केंद्रीय ऊर्जा विभागाने 210 मेगावॅटचे नवीन प्रकल्प न उभारण्यासोबतच अस्तित्वात असलेले औष्णिक प्रकल्पही टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे हा पारस औष्णिक प्रकल्प बंद पडला आहे आणि या जागेवर आता ते सौर ऊर्जा प्रकल्पाचा विचार करत आहेत, पण त्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाहीये. तसंच जी संपादित जमीन आहे ती सुद्धा अशीच पडून आहे आणि त्यामुळे बरेच शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यामुळे हा प्रश्न या लेखामध्ये विचारला आहे. पुढची न्यूज आपली आहे, तुरीचा भाव वधारला. तर हे जे केंद्र शासनाचं धोरण आहे त्यावर हा लेख आहे, पण आपल्याला इथे ओपिनियन पेक्षा आपल्याला इथे फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत की तुरीचं महाराष्ट्राशी काय कनेक्शन आहे. तर महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक प्रमाणात तूर उत्पादन करणारं राज्य आहे, जे आत्ताच्या आकड्यानुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर कर्नाटक आहे. जसं आणि महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे जिल्हे आहेत जे तूर जास्त प्रमाणात उत्पादन करतात ते जिल्हे आपल्याला विचारू शकतात, तर ते जिल्हे आहेत लातूर, हिंगोली आणि अकोला जिल्हे. तर हे 3 जिल्हे तूर उत्पादनासाठी महत्त्वाचे मानले आहेत.
तसंच तुरीसाठी जे वातावरण लागतं ते थंड हवामान लागतं आणि काळी कसदार जमीन लागते. तर आपल्याला इझिली अंदाज करता येईल की लाल मातीमध्ये तसंच म्हणजे कोकणामध्ये तूर उगत नाही, तर असं आपल्याला कॉमन सेन्स लावून करता येईल प्रश्न जर आला तर. आणि आता पुढे आपण संपादकीयमध्ये बघूया, कारण तंत्रज्ञान ऑटोमध्ये काही असं आपल्यासाठी नाही आहे महत्त्वाचं. संपादकीयमध्ये आहे संपादकीय लेख निवडणुका लांबणीवर का टाकता येत नाहीत, तर हा लेख माजी निवडणूक आयुक्त यांनी लिहिला आहे. आपण सध्या असे ऐकतो की यूपीतील निवडणुका कोरोना परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात याव्यात आणि हे काम कोणाचं आहे तर निवडणूक आयोगाचं. तर ही जबाबदारी निवडणूक आयोग करेल असं आपली एक सर्वसाधारण धारणा असते, पण हे का करता येत नाही याचे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहे. यातील मुख्य कारण आहे घटनात्मक, म्हणजेच विधानसभांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या आपोआप तहकूब होतात, त्यांचा कार्यकाळ आपोआप संपुष्टात येतो आणि तो कार्यकाळ जर वाढवायचा असेल तर तो अपवादात्मक परिस्थितीतच वाढवता येतो. जसे की राष्ट्रपती राजवट लावून तो कार्यकाळ वाढवता येतो, पण राष्ट्रपती राजवट लावण्याचे जे निकष आहेत ते फक्त युद्धजन्य परिस्थिती किंवा अंतर्गत सुरक्षेसाठी हे निकष आहेत, त्यामुळे निवडणुका आपल्या पुढे ढकलता येत नाहीत असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि इथे बऱ्याच निवडणुका, बऱ्याच राज्यांच्या निवडणुका येत आहेत, जसं गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब, तर या राज्यांच्या निवडणुका जवळपास तारखांमध्ये येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग इथे असं करू शकतं की जर जवळपास तारखा सेम जवळपास असतील तर निवडणूक आयोग सर्व राज्यांतील निवडणुका एकत्रितपणे जाहीर करतो व मतदान भिन्न दिवशी झाले तरी निकाल एकाच दिवशी जाहीर होतात. ही प्रक्रिया आपल्यासाठी महत्त्वाची आहे. इथे प्रश्न तयार होऊ शकतो की असं करता येतं की नाही. सो हे आपलं महत्त्वाचं आहे आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच बाकी काही टेक्नॅलिटीज आहेत त्या इथे डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण पुढचं संपादकीय बघूया. आपल्या आमदारांनी किती काम केलं, सध्याचा हा सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न आपण ऐकत असतो की विधानसभा तसंच संसदेमध्ये महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही जी चांगल्या पद्धतीची सुद्धा नसते. तर हा लेख यावर आधारित आहे. तसेच या कोरोना परिस्थितीमुळे विधानसभांमधील जो कार्यकाळ आहे आणि कार्यपद्धती आहे त्यावर कसा परिणाम झालाय, कसं विधानसभांचं जे टायमिंग आहे ते 5 ते 6 दिवसात कोरोना परिस्थितीमुळे उरकून घेण्यात आलंय, त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्यांवर चर्चा झाली नाहीये. आणि जे कायदे किंवा विधायक आहेत ते चर्चा न घडवता संमत करण्यात आले आहेत. तर यावर पर्याय सुद्धा इथे सुचवण्यात आलेला आहे की दूरसंसदेचा पर्याय. तर इथे बऱ्याच देशांनी या परिस्थितीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. जसं इथे लिहिलंय की इंटर पार्लमेंटरी युनियन या जिनिव्हा स्थित संस्थेने दिलेल्या माहितीनुसार स्पेन, ब्राझील, नॉर्वे, फिनलँड या देशांतील सरकारांनी दूरसंसद भरवण्यासाठी कायद्यात बदल केले आहेत. ब्राझील, स्पेन, मालदीव यांच्या संसदांनी काम करण्यासाठी अभिनव मार्ग शोधले आहेत आणि अशीच एक समिती न्यूझीलंडने नेमली आहे. युकेने तर झूम पार्लमेंट सुद्धा भरवलेला आहे. सो आपल्याला सुद्धा भारतामध्ये असे पर्याय करता येतील असं ऍडवाइज म्हणजे सजेशन इथे दिलेलं आहे या लेखामध्ये. इथे लोकमानस हा एक पार्ट आहे जिथे लोक ओपिनियन मांडतात लेखांवर. सो इथे आपल्याला कोरोनाच्या परिस्थितीवर जे ओपिनियन आहे ते आले आहेत आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत. इथे एक आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने जे आंबेडकर भवन आहे त्यांमधून काढलेलं आहे, यांना प्रतिष्ठित मानलं नाही आहे. तर
आपल्याला महत्त्वाचं आहे की अण्णाभाऊ साठे हे नेमके काय आहेत आणि त्यांची जी माहिती आहे ती आपल्याला इथे घ्यायची आहे. अण्णाभाऊ साठे हे यांचं मूळ नाव आहे तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म 1920 आणि मृत्यू 1969 या रोजी झालेला आहे. अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक, लेखक, शाहीर तसेच कादंबरीकार यांमुळे ओळखले जातात आणि ते दलित समाजातील मांग जातीमध्ये जन्मले होते. त्यांचं जे प्रसिद्ध काम आहे ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आहे. तसंच त्यांचं जे साहित्य आहे ज्याला महाराष्ट्र शासनाचा 1961 पुरस्कार मिळाला आहे ही फकीरा कादंबरी आहे. तर आपल्याला प्रश्न असा विचारू शकतात की फकीरा कादंबरी यांचे लेखक कोण आहेत. तर आपल्याला इथे लक्षात ठेवायचं की अण्णाभाऊ साठे हे या फकीरा कादंबरीचे लेखक आहेत. संपादकीय मध्ये एवढेच आपल्यासाठी लेख आहेत. तसंच हा एक लेख आहे दरिद्रींचा दानधर्म. तर ही जी मालमत्ता करावरील सूट दिलेली आहे 500 फूट घरांसाठी तर त्यावर आहे. हा आर्टिकल पॉलिटिक्सशी कनेक्ट करतो या निर्णयाला, कारण आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि तसंच जे सत्ताधारी असतात, सत्ताधारी पक्ष, त्यांना कसा हा फायदा मिळतो, ते सत्तेत असल्यामुळे घोषणा करू शकतात. त्यावर निवडणूक आयोगाचं काही नियंत्रण नाहीये आणि निवडणूक आयोग जे आचारसंहिता असते त्यामध्ये कुठलीही घोषणा सरकारला करता येत नाही किंवा कुठल्याही पक्षाला करता येत नाही. पण त्यामुळे हे सरकार किंवा पक्ष हे निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच ज्या पद्धतीने घोषणा करतात त्यावर सुद्धा काहीतरी अंकुश राहिला पाहिजे असं हा लेख आपल्याला इथे सांगतोय. लोकसत्ता विश्लेषणामध्ये इथे एक आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा सुधारणा समर्थन विरोध आणि वाद. तर ही जी हा जो विधायक आहे मुलींचा विवाहासाठी 18 वरून 21 वर्ष करण्याचं, तर आपल्याला हे इथे बघितलं पाहिजे की हे प्रस्ताव कधी मांडले आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 डिसेंबर 2021 रोजी मंजुरी दिलेली आहे या विधायकाला. आणि हा कायदा करण्यामागचा उद्देश काय आहे, तर महिला सबलीकरणाच्या उद्देशाने महिला शिक्षण, महिला आरोग्याच्या दर्जा सुधारणा करणे, बालमृत्यूदर आणि माता मृत्यूदराचे प्रमाण घटवणे याबरोबरच आर्थिक सुरक्षितता या मुद्द्यांचा विचार करून महिलांचे विवाहाचे वय वाढवण्याची शिफारस जेटली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने सुद्धा सरकारला या विषयीचे निर्देश आधीच दिले होते. तसंच माता मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सदृढ राहावे हा विचार सुद्धा यामागे आहे. तर आपण आधी जाणून घेऊया बालविवाह कायदा आधी सर्वप्रथम कधी झाला. तर तो 1929 मध्ये झाला आहे आणि त्यावेळी मुलींचे वय 14 आणि मुलाचे वय 18 असे ठरवण्यात आलेले. 1955 मध्ये हिंदू विवाह कायद्यानुसार मुलीचे वय 15 तर मुलाचे 18 वर्ष लग्नासाठीचे करण्यात आले. बालविवाह कायद्यात 1978 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यावेळी मुलीच्या लग्नाचे किमान वय 21 वर्ष आणि मुलाचे 21 वर्ष आणि मुलीचे किमान 18 वर्ष ठेवण्यात आले. आणि हा कायदा सर्व धर्मांना लागू करण्यात आला. त्यामुळे इथे असं विचारू शकतात की फक्त हिंदू धर्म यासाठीच हा कायदा आहे का, तर तसं नाहीये, सर्व धर्मांना हा कायदा लागू आहे. आणि यातील विधेयकाला जो मुख्यतः विरोध झाला आहे तो कुठल्या गोष्टीवरून आहे त्यामधील मुद्दे दिलेले आहेत पण ते आपल्यासाठी इथे महत्वाचे नाहीयेत. आणि आणखी कुठल्या कायद्यांमध्ये सुधारणा होणार आहे हे इथे महत्वाचं आहे. या विधेयकाद्वारे भारतीय ख्रिश्चन कायदा 1872, पारसी विवाह व तलाक कायदा 1936, मुस्लिम पर्सनल लॉ 1937, विवाह विशेष कायदा 1954, हिंदू विवाह कायदा 1955, विदेशी विवाह कायदा 1969 मध्ये सुधारणा करण्यात येईल असं इथे स्पष्ट केलेलं आहे.
या व्यतिरिक्त आपल्यासाठी इथे महत्त्वाचं असं काही नाही आहे. आणि तसंच पुढे जे सेक्शन आहेत लाईफस्टाईल, ट्रेंडिंग, लेख, फोटो, व्हिडिओ यामध्ये आपल्यासाठी असं काही महत्त्वाचं नाही आहे. सो मी इथेच थांबते आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, आमच्या चॅनलला रॉयल IAS अकॅडमीला सबस्क्राईब करा, आणि तसंच बाकी तुमचे जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील आणि त्यांच्यासाठी हे विश्लेषण गरजेचं असेल तर त्यांनासुद्धा शेअर करू शकता तुम्ही हा व्हिडिओ. धन्यवाद.